मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरून नगर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढ़ती आहे त्याचप्रमाणे अनेक रुग्ण बरे होऊन घरी देखील जात आहेत यात अबाल वृद्धांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या विकासवर्धिनी संस्थेकपै कोरोनामुक्त अभियान सुरू करण्यात आलंय यात कोरोनाशी झुंज देऊन कोरोनाला हरवणाऱ्या लढवई यांचा अनुभव कथनाचा उपक्रम राबवण्यात येतोय नगर शहरामध्ये आपण कोरोनामुक्त नगर हे अभियान सुरू केलं आहे आणि त्या अंतर्गत जे पॉझिटिव्ह झालेले रुग्ण आहेत आणि जे निगेटिव्ह झाले यांच्या मुलाखती देखील आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आहे कारण एक असं निरीक्षण लक्षात आलं आहे की लोकांच्या मनामध्ये भीती मोठ्या प्रमाणात आहे की बा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह झाला म्हणजे त्याला असं वाटतं आता सगळं संपलं परंतु असे अनेक उदाहरणं आहेत की जे अगदी पंच्याहत्तर वय ऐंशी वय असलं तरी ते करोनावर मात करून पुन्हा ते त्यांचा दिनक्रम सुरू झालेला आहे मला आज आनंद वाटतो की आपल्यासमवेत आज श्रीमती मैनाताई ढुमणे इथे आहेत त्यांना एक आठ दहा दिवसापूर्वी थोडासा ताप आला आणि श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यामुळं त्यांची मग कोरोनाची टेस्ट केली ती पॉझिटिव्ह आली त्यावेळेला खरं म्हणजे सगळेच कुटुंबातील मंडळी नातेवाईक सगळेच हादरले परंतु आनंदाची गोष्ट आहे की या वयात देखील आणि विशेष म्हणजे कोमॉर्बिडिटी असताना म्हणजे त्यांना शुगरचा त्रास आहे बी पीचा त्रास आहे हे सगळं असताना देखील त्यांनी या कोरोनावर या लढाईमध्ये यश मिळवलं आणि त्या आज ठणठणीत बऱ्याहून मागच्या दोन दिवसापूर्वी त्या घरी आल्यात आज विशेष आनंद याचा वाटतो की आज त्यांनी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करून त्यांनी शहात्तर वर्षात प्रदान केले अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारची घटना आहे नवीन पिढीला तरुणांना चाळीस पन्नास साठ वयातल्या लोकांना देखील हा एक संदेश यातून जाणार आहे की करोना झाला म्हणजे काही संपलाच नाही भीती बाळगू नका त्याच्यावर तुम्ही निर्धारानं मात करू शकता याच मालिकेत देशमुख यांनी एका पंच्याहत्तर वर्षीय महिलेची मुलाखत घेतली आहे सुदैवाने आज त्यांचा वाढदिवस देखील होता देशमुख यांनी त्यांचा पुष्प देऊन सत्कार केलाय पाहुयात या विषयाची बातचीत तुम्ही फार मोठी लढाई करून आलात नशिबाने साथ दिली परमेश्वराची श्रीरामाची पण कृपा आहे आणि आज तुम्हाला पाहिल्यावर बरं वाटतं की आज तुम्हाला आता असा विकनेस वगैरे काही जाणवत नाही फार बरं वाटलं इथं आल्यानंतर आता कसं वाटतंय तुम्हाला मला एकदम छान वाटतं कारण आल्या ज्या वेळेला मी इथं आले त्यावेळेला कॉलिनीतल्या सर्वांनी फटाकडे वाजवले माझ्या अंगावर फुलं उधळले त्याप्रमाणेच मी इतकी भारावून गेले की मी आजारीच नाही असं वाटलं फार मोठं सगळ्यांनाच उत्सुकता होती की तुम्ही ऍडमिट झाल्यानंतर किंवा आता कधी काकू परत येत आहेत वगैरे परंतु तुमचा अनुभव पाहता अनेकांना यातनं आता प्रेरणा मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की लोकांच्या मनामध्ये जे भीती आहे की करोना झाला म्हणजे फार आता काहीतरी मोठं आपल्यावर संकट आलं तर हे बिलकुल नाही तुमच्या उदाहरणातनं दिसतं तुम्ही हे सिद्ध करून दाखवलंय की फक्त मन शांत ठेवलं मनावर परिणाम होऊ दिलं नाही म्हणजे औषधाबरोबरच मेडिटेशन ज्याला मन शांत ठेवणं हे गोष्ट केली तर याच्यावर आपण मात करू शकतो हे तुम्ही सिद्ध केलं आहे तुमचं पंच्याहत्तरात आज शहात्तरा वर्षात आपण गेलात असंच आपलं शतकही पूर्ण हो आणि शंभरीच्या वेळेला परत बुके द्यायला आम्हालाही येता येवं ये ये म्हणजे आज जिंकली याचा उपयोग नगरकार काय किंवा जिल्ह्यात किंवा किंवा राज्यात देखील लोकांना होणार आहे आणि त्यामुळं आज तुमच्याशी बोलण्यासाठी मी आलो आहे मी आता आपल्याला काही प्रश्न आपण त्याचं उत्तर द्यावं एकतर ज्यावेळेला की तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह झाला तर त्यावेळेला काय वाटलं त्यावेळेला मला समजण्याची ताकद मला उभाही राहता येत नव्हतं बरं मला झोळीत घालून दीपक मध्ये नेलं अच्छा प्रतिनिधी प्रतीक शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर